नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतो आहे दाल वडा। अगदी मस्त आहे, कुरकुरीत आहे आणि खायला तेवढाच टेस्टी आहे। तर बघूया आपण हा दाल वडा कसा बनवायचा। पण त्याआधी जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनला पण क्लिक करा आणि माझ्या रेसिपीने असेच लाईक देत राहा। तर बनवूया आपण आता दाल वडा। आज आपण बनवतो आहे डाळ वडा। अगदी मस्त आहे, पटकन होणारा आहे आणि कुठल्याही वेळी करून खाऊ शकतो असं आहे। तर बघूया हा डाळ वडा कसा बनवायचा। डाळ वडा करण्यासाठी आपल्याला लागेल चणा डाळ। चणा डाळ मी 2 कप चणा डाळ घेतलेली आहे आणि ही 4 तास भिजवलेली आहे मी। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत आपण। थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतली आपण। 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहेत आपण। चिमूटभर हिंग, 1 टीस्पून जिरं, 1/2 टीस्पून घेतली हळद। मीठ चवीनुसार वापरणार आहोत आणि सर्वप्रथम आपण डाळ वाटून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आपल्याला ही डाळ पाणी न घेता वाटायची आहे। त्यातलं पाणी सगळं काढून टाकणार आहे मी आणि ही डाळ आपण मिक्सर चालू बंद करून आपल्याला ही वाटून घ्यायची आहे पाणी न घालता। चणा डाळ आपण छान वाटून घेतलेली आहे, खूप बारीक नाही वाटायची आहे, थोडीशी जाडसर ठेवायची आहे आणि ती मिक्सर चालू बंद करून केल्यामुळे छान वाटली जाते अशी पाणी न घालता। ह्याच्यात आता मी घालणार आहे कांदे, कोथिंबीर, कढीपत्ता। कढीपत्त्यामुळे मस्त चव लागते याची। हिरवी मिरची, मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि हे एकदा आपण मिक्स करून घेऊया। आपण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यात आता आपण घालतो आहे हिंग, 1/2 टीस्पून जिरं आणि मीठ घेणार आहोत आपण चवीप्रमाणे। आणि हे पुन्हा सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला। अजिबात काही जास्त साहित्य नाही आहे याला आणि घरच्या घरी होणाऱ्या सगळी ही घरच्या घरी मिळतात आपल्याला, त्याच्यामध्येच होणारी डाळ वडा आहे हा। सगळं आपण साहित्य डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे, व्यवस्थित मिक्स केली आहे आणि आपल्याला आता ह्याचे वडे थापायचे आहेत। हाताने करायचे आहेत आता हे, आपल्याला जेवढा लहान मोठा पाहिजे त्याप्रमाणे आपण हा गोळा घेऊ शकतो। दुसऱ्या हातावर थापायचं आहे, हाताने तसं गोल केला की होतो। आणि हे असे करून आपण प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि सगळे एका वेळेला करायचे आणि तळून घ्यायचे। वडे आपण करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण करून ठेवू शकतो आणि आपण तळून घ्यायचे आहेत। तेल तापत ठेवलेलं आहे आपण वडे तळण्यासाठी। तेल तापलेलं आहे, मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळायचे आहेत। तर वडा मी सुरुवातीला एकच वडा टाकणार आहे आणि लगेच हलवायचा नाही, स्वतःहून तो वर येईल, कारण नाहीतर पटकन झारा लावला त्याला तर वडा तुटण्याची शक्यता असते। तर त्याला तेलामध्ये सेट व्हायला द्यायचं आणि याला मी आता पलटणार आहे। मस्त रंग येतो आहे, छान त्याला सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचं आहे। मस्त सोनेरी रंगावर तळला गेला आहे आपला वडा आणि हा काढून घेणार आहे मी। अशा पद्धतीने सगळे वडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। तयार आहे आपला डाळ वडा, एकदम मस्त झालेला आहे। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक द्या आणि माझी रेसिपी आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर पण जरूर करा। तयार आहे आपला दाल वडा, अगदी सोपा आहे, पटकन होणारा आहे, कुरकुरीत आहे, चमचमीत आहे, टेस्टी आहे।
नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा, असा सपोर्ट करत राहा. आणि जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनला पण क्लिक करा, माझ्या रेसिपीने असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा. तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.